22 नोव्हेंबर 2016 काहेदिया परदेशच्या एपिसोड मध्ये आजी वेणूला सांगते की आपण लवकरात लवकर निशाच्या माहेरी जाऊन लपवलेला पैसा सकट तिला रंगे हात पकडू. वेणूला ऑफिसला जायचं असल्यामुळे त्याचं फारसं आजीच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तितक्यात सोसायटीतील सदस्य येऊन त्या दोघांना सांगतात, मी निशाला तिच्या आईसोबत फोनवर बोलताना ऐकलंय आणि ती पैशाच्या व्यवहाराबद्दल बोलत होती. तसंच काही प्रमाणात ती घाबरलेली देखील होती. गौरीच्या आजीला लक्षात येतं की घर विकून मिळवलेल्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. निशा ज्यावेळी आपल्या माहेरी पोहोचते त्यावेळी ती पूर्णतः गोंधळून गेलेली असते. गौरीची आजी आणि वेणू एखाद्या डिटेक्टिव्ह प्रमाणे निशाच्या घराबाहेर नजर ठेवून असतात आणि दोघींमधलं संभाषण ऐकून घडणाऱ्या गोष्टीचा कानुसा घेतात. निशाची आई एका सोनाराला कॉल करून सांगते की बरीच रोकड असल्यामुळे आम्ही तुमच्याकडे दागिने घेण्यासाठी येतोय. निशा आणि तिची आई बुरखा घालून सोबतच एका बॅगेत कॅश भरून सोनाराकडे जातात. आजी आणि वेणू दोघींना जेव्हा अशा वेशात पाहतात त्यावेळी त्यांना पूर्णतः खात्री पटते की निशा काळा पैसा मार्गी लावण्यासाठी हालचाल करते. गौरीची आई चिंतित असते कारण वेणूकडे गेलेली आई अजून घरी परतलेली नसते. ज्यावेळी ती वेणूला कॉल करते तेव्हा तो सांगतो की आम्ही देवळात आलोय, थोड्या वेळाने घरी परत येऊ. वेणूला आजी सांगते की तू लवकरात लवकर शिवला इथे बोलवून घे, तोच यातून काहीतरी मार्ग काढू शकेल. वेणू शिवला कॉल करतो आणि निशाने पैसे आपल्या माहेरी दडवून ठेवल्याची कल्पना देतो. आजी सुद्धा शिव सोबत या संदर्भात बोलते आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्याला मुंबईत निघून ये असं सुचवते. निशा आणि तिच्या आईनं केलेल्या अफरातफरीचा कोण करणार पर्दाफाश हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर. हाय, मी शिवानी रांगोळे. प्लीज डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी.